तर आता नवरी मुलीकडे मामा आता मामेरू घेऊन जातोय, ते आता आपण बघतोय. तर मित्रांनो, आता उंबरगाव मधून आता आम्ही आलेलो आहे घोलवडला. आता इथली तुम्हाला व्हिडिओ आता बघायला मिळणार आहे, आणि तू मागची व्हिडिओ तुम्ही बघितली असाल तर आता इथला प्रवास आता चालू होतो, तो आता आपण पुढे बघणार आहोत. तर चला बघूया आपण. या वहिनींनी सामान खूप आणलेलं आहे, तर आता आम्ही घेऊन जातो. चित्रे गुरुजी विषय. तर मित्रांनो, आता आम्ही ह्या विश्रामधाममध्ये जातो आहे, आणि इथे सगळं बुक केलेलं आहे. दोन दिवस लग्नासाठी ही पूर्ण मोठी वाडी दिसते, ही पूर्ण अशी बुक केली. थोड्या वेळाने आता आपण इथे थोडं एक्सप्लोअर करूया, काय काय आपण नंतर दाखवू तुम्हाला इथे. तर ही नवरी मुलगी आहे, आणि इथे हॅलो. या चांदोल लगाड्याकडे थोडा गुजराती पण होऊन जाऊन थोडा तर मित्रांनो, आम्ही सगळे आता बॅगा बिगा घेऊन हॉलवरती जात होतो. तर त्याच्या आधी आम्हाला इथे थांबवलं, त्यांनी सांगितलं की जाओ नाही अंदर, चांदलो करवानो से, એટલે અહીંયા આવ્યા અમે. અને અહીંયા બધાને ચાંદલો કરતા છે. हे तुम्हाला बॉर्डर दिसत असेल, म्हणजे ह्याच्या पुढे चांदला केल्याशिवाय, मतलब म्हणजे टिक्का लावल्याशिवाय आतमध्ये जाण्याची एंट्री नाही आहे. आय एम आय करेक्ट? ते सगळे झोका घेत आहेत दिसत असेल तुम्हाला इथे. ते इथे सगळे झोका घेत आहेत, सगळे मजा घेत आहेत, आणि इथे डीजेचा तुम्हाला आवाजसुद्धा ऐकायला येत असेल. तर आता तिथे आपण जाणार आहोत बघण्यासाठी. आता आम्ही जातो आहे जेवण्यासाठी, तर चला आमच्यासोबत तुम्हीसुद्धा. Yeah.
तर मित्रांनो डाळ भात आहे आणि याच्यामध्ये शेंगदाण्याची डाळ आहे आणि बटाट्याची भाजी आहे कोबी बटाटे हां कोबी बटाटे हां कोबी बटाट्याची भाजी आहे आणि सलाड आहे हां आणि सलाड आहे आणि लोणचं आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा जेवायला या आम्ही सगळे इथे जेवायला बसलो तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे मस्त जेवण होतं पोटभर जेवलो मस्त सगळेजण आणि आता आम्ही जातोय बीच वरती तर तुम्हाला आता दाखवतो बीच कसा येतो आणि ह्याच्याच मागे बीच आहे तो आता आपण बघायला जाणार आहोत हा इथे आहे बीच आणि इथेच हा हॉल आहे आता आमचं पोटभर जेवण झालेलं आहे आणि आम्ही निघालो आणि इथे सुरूची झाडं पण बघा मस्त आहे शपथ पाणी बघ किती लांब आतमध्ये घुसले ते बघ अरे बापरे सकाळचं पाणी इथपर्यंत असतं बोलतो हा 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 थंडगार हवा सुटली आहे मस्त मजा येते आणि इथे तुम्ही बघत असाल इथे वाळू घेतली बघा कशी काळी वाळू दिसते पाणी सकाळचं एवढं काय आत नाही असतं दुपारचा ओटी झालं काय ओटी की भरती झालं काय ओटी झालं ना बीच वरती ऊन एवढं लागतंय तरी पण थंड हवा आहे त्यामुळे उन्हाचा तडका तो असा जाणवत नाही इथे आणि इथून सगळी आता माणसं म्हणजे आलेले होतो आम्ही एकत्र सगळे ते आता सगळे इथे आता बीचवरती येत आहेत आणि तुम्हाला इथे लांब लांबपर्यंत कुठे समुद्रात पाणीच दिसत नाही की ते आतमध्ये गेलं आहे बघा पाणी आणि इथे काहीतरी मासे पकडले वाटतं तुम्हाला यात दिसत आहे की नाही माहिती नाही आपण जवळ जाऊन थोडं बघूया तर मित्रांनो इथे खेकड्याचं पिल्लू भेटलेलं आहे हे बघा केवडूच आहे ते मासेमारी करतात म्हणजे आता तुम्हाला ह्यात दिसतायत की नाही हे अगर मित्रांनो पुढे जाऊ शकत नाही तुम्हाला दाखवू शकत नाही पावलं बघा पावलं रुकले दिसत असेल तुम्हाला तशीच पावलं आता माझी पण रुकली म्हणून मी पुढे जाण्याचा रिस्क घेत नाही कारण की आता आपण इथे आलेलो आहेत लग्नाच्या कार्यक्रमासाठी त्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही आता मी तुम्हाला जाऊन पुढे दाखवलं असतं एवढा पाय रुतला बघा आतमध्ये चिक्कल आहे एवढा चिक्कल दलदल सारखं सगळं झालेलं आहे इथे आणि पाणी लांब लांब पर्यंत कुठे दिसतच नाही तुम्ही बघू शकता चिक्कल बघा केवढा आहे मला वाटलं काय नसेल पण चिक्कल बघा केवढा आहे बघा आता मी अटकलोय आता प्रयत्न करतो बाहेर निघायचा बघू पकड 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 ऍडव्हेंचरस काय बघा
माझ्या आईला गेलो तुम्ही गेलो तुमच्या आणि व्हिडिओ बनायला मीच फसलो तिला पाणी निघला नशीब बेनी पण काय नाही खराब झाली तर मित्रांनो आम्ही समुद्राच्या एकदम आतमध्ये चालत आलेलो आहे आणि तुम्हाला जिथं मागे दिसत असेल किती अंतर आम्ही पार करून आलो असेल तरी पण अजून समुद्र लांबच आहे आमच्यापासून फायनली आम्ही अर्धा पाऊण तास झाल्यानंतर समुद्राच्या इथे पोचलेलो आहे पाण्यापर्यंत आणि आता आम्ही इथे पाय भिजवणार आहोत त्याच्यासाठी आम्ही तिकडून अर्धा पाऊण तास चालत आलो आहे म्हणजे विचार करा किती चाललो आहे असेल आम्ही पाणी वाढतंय आता हा हे बघा पाणी वाढतंय आता भरती आली आता पाय धुते आणि ही पण पाय धुते यांचं काय चाललंय आता सुनील सुद्धा पाय धुवेल म्हणजे पाय बघा किती घाण झालेले पाणी एकदमच चॉकलेटी दिसतंय रे एकदम असं खजूर पाणी नाही भरती येते ना म्हणून पाणी खजूर आलंय चला दाखव 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 हा अरे ह्याच्या आत मी खेकडा आहे जरा उंचोड उन्हामध्ये घे ना त्याला हा ह्याच्यामध्ये खेकडा आहे दिसत असेल तर सांगा कमेंटमध्ये झपाट्याने आता पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे त्यामुळे आम्ही आता फटाफट फटाफट जसं होईल तसं आम्ही धावत धावत म्हणजे पळत फटाफट पास पास जातो आहे आणि खूप घाबरते पाणी वाढतं आहे म्हणून आणि तिथं बघा कुठे गेली चिखलात गेली तिथं मित्रांनो आता आम्ही बीच वरून मस्त धमाल करून आलोय मस्ती करून आणि आता आम्ही इथे हॉटेल मध्ये आलोय चहा प्यायला ग्रेसी फूड कॉर्नर मध्ये आता आम्ही आलेलो चहा प्यायला चहा आणि कॉफी मी आणि दादा चहा पिणार आहे बाकी सगळे चौघ जण आहेत ते कॉफी पिणार आहे आणि ह्या वहिनी मग ही चहा पिऊन बसलेले आहेत परत चहा पिते तर आता कॉफी आलेली आहे चाय आ गया अभी भाईने चाय दिली आहे भरत भाईने स्पेशल चाय अरे सांडवले चायचा कप कॉफी पेक्षा छोटा आहे रे आणि याने प्रिन्सने वडापाव मागितले दोन इथे सगळेजण चहा पित आहेत चहा पित आहेत कॉफी पित आहेत आणि हे चौघ जण इथे फक्त कॉफी पित आहेत सेल्फी काढतायत दादा आता इथे आपल्याकडे काय होणार आहे आता आपल्या गुजराती लग्नाच्या प्रतिप्रमाणे म्हणजे मांडवा मांडवायला हळदही बोललं जातं त्या विधीच्या अगोदर एक मामेर रुपाला किंवा मोहावर सुद्धा बोललं जातं त्या प्रथेप्रमाणे नवरा मुलगा असेल किंवा नवरी मुलगी तर त्यांच्या जे लग्नाचे कपडे वगैरे इत्यादी वस्तू असतात त्या त्यांच्या मामाकडून घेतल्या जातात त्याला मामेर किंवा मोहर बोलतात तर आता आपण आलो जी नवरी मुलगी आहे ममता तिचं मामाचं नाव आहे राजा राजेश तुला म्हणून तिचं मामाचं घर आहे तिकडे आपण आलो आता तिकडे त्या लग्नाला लागणार वस्तू जे मामेर विधू मी सांगितलं त्या विधी पण आता इथून ते वाजत गाजत ते लग्न कुठे ज्या जिथे लग्न आहे त्या लग्न चळी जाणार आहे त्यामुळे त्या विधी तिकडे जमलं कोणतळीकडे त्यामुळे थोड्या वेळ ती विधी चालू होईल ते आपण पाहूया ठीक आहे ओके भजिया पापड खाने का है मामेराचा मामेराचा भजिया पापड आलेले कुठे काढो अरे अरे पडी पडी निघाल निघाल तुटून पडलेला आहे तर आता
नवरी मुलीकडे. मामा आता मामेरू घेऊन जातोय, ते आता आपण बघतोय. तिकडून मामा मामी मोहारू घेऊन येत आहेत नाचवत, आणि इथे सगळेजण वाट बघत आहेत मोहारू कधी येते त्याची. सगळे इथे तुम्हाला दिसत असतील, इथे असे मंडपामध्ये मंडपाच्या बाहेर इथे सगळे असे जण वाट बघत आहेत. सगळेजण आरतीचा ताट घेऊन आले इथे. तर मित्रांनो, यांच्या या गावामध्ये काय रीतिरिवाज असतात आणि मामेरो कशा रीतीने घेऊन येतात आणि ह्याच्या पुढची रीत काय असते ती आता मी बघणार आहे आणि तुम्हीसुद्धा बघा. आणि मी पहिल्यांदाच बघतो आहे कशा रीतीने सगळं काय होतं ते. तुम्हीसुद्धा बघा कसं काय होतं ते. Yep.
मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं, आधी आपण वाडीमध्ये गेलो, तिथे आपण मेगा ठेवले आणि तो प्लॉट किती मोठा आहे, तो एरिया किती मोठा आहे तो आपण बघितला आणि तिथे आपण बॅगा ठेवल्या. त्यानंतर आपण समुद्रावरती गेलो आणि समुद्राचं पाणी किती आतमध्ये होतं ते आपण बघितलं. त्याच्यानंतर मग आपण मामेरो कसा असतो आणि त्यांची ती पद्धत कशी असते ती आपण बघितली. तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तर अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक.